आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मोदींचा दौरा हा नाशिकसाठी आता म्हणजे एक पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये येत असून मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत, त्यानंतर ते गंगा आरती करणार असून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आला आहे. मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काळाराम मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. मी आता काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जे लोक आहेत या ठिकाणी येणारे त्यांची चेकिंग केली जाते किंवा लोकांना या ठिकाणी प्रतिबंध केला गेलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. साधारणतः 10:30 वाजता नरेंद्र मोदींचं आगमन हेलिपॅडवरती होणार आहे आणि त्या ठिकाणावरनं ते रोड शो देखील करत काळाराम मंदिरामध्ये पोहोचणार आहेत आणि याच ठिकाणी पंतप्रधानांचं आगमन होईल आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन पूजा आरती त्यांच्या हस्ते केली जाणार आहे आणि पंतप्रधान जवळपास 10 ते 5 मिनिटं किंवा 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी ध्यानस्थ बसणार आहेत. एकंदरीत बघितलं तर त्यांचा जो आजचा दौरा आहे तो काळाराम मंदिरामध्ये दर्शन, त्यानंतर पंचवटीवर जे घाटावरती ते जाणार आहेत आणि गोदावरी नदीची आरती त्यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्या अगोदर ते गंगा स्नान देखील करणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळं जो गंगा घाट परिसर आहे तो देखील सज्ज आहे. अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि ते गंगा स्नान करतील, गंगेची आरती करतील, त्यानंतर ते 27व्या यूथ महोत्सव किंवा युवा महोत्सवाला ते हजेरी लावतील. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर इथले जे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत किंवा इथले नेते आहेत ते सगळे त्यांच्या सोबत असणार आहे. एकंदरीत मोठा उत्साह बघायला मिळतोय. हा जो परिसर आता आपण बघतोय हा काळाराम मंदिर परिसर आहे. खरं तर गजबजलेला हा सगळा परिसर असतो आणि अतिक्रमणाने खरं तर हा वेढलेला सगळा परिसर होता, मात्र पंतप्रधान येत असल्यानं अतिशय स्वच्छता या परिसराची करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथले जे अतिक्रमण होते ते काढण्यात आलेले आहे. नाशिककरांना देखील वाटतंय की खरंच मोदी येत आहेत म्हणून हे सगळं केलं गेलंय आणि ज्या पद्धतीची स्वच्छता किंवा जे रस्ते बनवण्यात आलेले आहे त्यामुळं आनंद देखील आहे आणि मोदींना बघण्याचा जो उत्साह आहे तो देखील नागरिकांमध्ये दिसतोय. साधारणतः 10:30 वाजता मोदींचं आगमन हेलिपॅडवरती होईल, त्यानंतर ते रॅलीने या ठिकाणी काळाराम मंदिर परिसरामध्ये पोहोचणार आहेत. काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन करतील, पूजा होईल, त्यानंतर ते ध्यान देखील करणार आहेत आणि नंतर गंगा घाटावरती ते जातील, पंचवटीमध्ये ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते गंगा आरती केली जाणार आहे आणि नंतर 27व्या युवा महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 लाख युवक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे मोदींबरोबर ते संवाद साधणार आहेत.